नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. गेलं वर्ष दुष्काळात गेलं, आता यंदा चांगल्या पावसाचा अंदाज असल्यानं शेतकरी खरीपाच्या तयारीला लागले. पण आपल्या सरकारनं मात्र आपल्या शेतीला वारंवार सोडल्याचं चित्र दिसतंय. कारण ऐन खरीपाच्या तोंडावर आपले कृषीमंत्री धनंजय मुंडे परदेशात गेले, तर आपल्या कृषी विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार प्रभाऱ्यांकडे आहे. असं असताना काल कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांची देखील बदली करण्यात आली आहे. मग खरीपाच्या तोंडावर अशा जिकरीच्या काळामध्ये आपले कृषीमंत्री देशात नाही आहेत, तसंच आपल्या कृषी विभागाच्या महत्त्वाच्या पदावर पूर्णवेळ अधिकारी देखील नाहीत. मग आपल्या खरीपाचं नियोजन होणार कसं आणि आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार कसे, असा प्रश्न उपस्थित होतोय. आता गेलं वर्षभर शेतकऱ्यांना दुष्काळाचा झळा सहन कराव्या लागतायत. गेल्या 2 महिन्यात तर शेतकऱ्यांची होरपळ जास्तच झाली आहे. या काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा देणं गरजेचं होतं. पशुधनाला चारा पाण्याची व्यवस्था असेल किंवा शेतीच्या सिंचनाची व्यवस्था असेल, तसंच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि खरीपाच्या तोंडावर खतं आणि बियाण्याची उपलब्धता, काळा बाजार आणि जादा दराने विक्री, असे प्रश्न कृषीमंत्र्यांनी सोडवणं गरजेचं होतं. पण नेमकं या काळामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता होती, त्यामुळे आपल्या सरकारनं शेतीकडे दुर्लक्षच केलं असं म्हणावं लागेल. आपले कृषीमंत्री धनंजय मुंडे तर आचारसंहिता असल्यामुळं मंत्रालयाकडे फिरकायलाच तयार नाही आहे. कृषीमंत्री आणि सरकारनं शेतीला वाऱ्यावर सोडले, आपले कृषीमंत्री परदेशात जाऊन पर्यटन करतायत, अशी टीका आता विरोधक करू लागलेत. बरं, आचारसंहितेचे बंधनं आपल्या कृषीमंत्र्यांना आहे आणि आचारसंहितेच्या काळामध्ये मंत्र्यांना बंधनं असतात देखील. पण या काळामध्ये त्या विभागाच्या सचिवांनी आणि आयुक्तांनी सगळी कामं पार पाडणं गरजेचं असतं. पण लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याच्या काही तासाआधीच आपल्या कृषी विभागाचे सचिव अनुप कुमार यांची बदली केली गेली आणि त्यांचा कार्यभार इतर विभागाच्या सचिवांकडे अतिरिक्त म्हणून देण्यात आला, म्हणजे प्रभारींकडे देण्यात आला. त्यानंतर कृषी विभागाचे आयुक्त प्रवीण गेडाम हे कृषी विभागाचा गाडा हाकलत होते, म्हणजे विभागाचं नियोजन करत होते. पण काल कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांची देखील बदली करण्यात आली आणि असं सांगितलं जातं की कृषी आयुक्त पदाचा पदभार देखील इतर विभागाच्या प्रभारींकडे देण्यात येणार आहे, म्हणजे आयुक्त देखील पूर्णवेळ नसेल. बरं, केवळ कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचाच प्रश्न नाही आहे, तर राज्याला गेल्या 5 वर्षामध्ये 3 कृषीमंत्री पाहायला मिळाले. गेल्या 5 वर्षामध्ये पहिले 2.5 वर्ष दादा भुसे यांच्याकडे कृषीमंत्रीपद होतं. त्यांच्या काळात कृषी विभागातील बदल्यांचा प्रश्न चांगलाच गाजला होता. त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषीमंत्रीपद गेलं. त्यांच्या काळातही अधिकाऱ्यांच्या बदल्या, तसंच शिल्लोडचा कृषी महोत्सव आणि कृषी मंत्रालयातील कर्मचारी तसंच काही कार्यकर्त्यांची टीम तयार करून बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्रेत्यांवर धाडी टाकल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषीमंत्रीपद देण्यात आलं. त्यांच्या कार्यकाळात देखील आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. कृषी मंत्रालय आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्यातील वाद सतत चर्चेला असतात आणि या वादानं मागच्या काही वर्षांमध्ये कृषी विभागाचं नाव लौकिक चांगलाच वाढवलेला दिसतोय. आता सध्या खरीपाचा हंगाम तोंडावर आलाय. मान्सून देखील पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात दाखल होईल, पाऊस सुरू होईल. अशा जिकरीच्या काळामध्ये देखील आता कृषी विभागामध्ये पूर्णवेळ सचिव नाही आहे आणि पूर्णवेळ आयुक्त देखील नाही आहे. तसंच आपले कृषीमंत्री देखील आता परदेशात जाऊन बसले. मग नेमकं आपल्या या शेतीचा गाडा पुढं चालणार कसा, कृषी विभाग नेमकं नियोजन करणार कसं आणि आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार कसे, असा प्रश्न आता विरोधक आणि शेतकरी देखील उपस्थित करू लागले आहेत. आता या पुढच्या काळामध्ये कृषी विभाग नेमकं हा प्रश्न कसा सोडवतं याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतच राहू. त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.